नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतींचा सर्वे केल्यानंतर आढळल्या 57 इमारती धोकादायक. वर्किंग वुमन असून देखील मला इतरांसारखं सामान्य जीवन जगायला आवडतं, गौरी खान यांचं मत. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीची स्थापना, विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि राज्यमंत्री बाळा बेगडे यांनी शेतकऱ्यांसोबत केली भात लावणी. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सीमाभिंत कोसळून 21 मजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. यासोबतच इतर शहरांमध्ये देखील अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं. शहरातील इमारतींचा सर्वे केल्यानंतर त्यामध्ये 57 इमारती धोकादायक परिस्थितीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. अशा धोकादायक इमारतींना नोटिसा दिल्या आहेत. दरम्यान ऐन पावसाळ्यात त्यांना बेघर करणं चुकीचं आहे असं मत एकनाथ पवार यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. धोकादायक इमारतींची आकडेवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अप्रभागात वॉर्ड क्रमांक 15 मध्ये 2 इमारती धोकादायक आहेत. वॉर्ड क्रमांक 19 मध्ये 1 इमारत धोकादायक आहे. वॉर्ड क्रमांक 18 मध्ये 2 इमारती धोकादायक आहेत. क प्रभागात वॉर्ड क्रमांक 6 मध्ये 2 इमारती धोकादायक आहेत. ड प्रभागात वॉर्ड क्रमांक 25 मध्ये 3 इमारती धोकादायक आहेत. वॉर्ड क्रमांक 28 मध्ये 1 इमारत धोकादायक आहे. ई प्रभागात वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 2 इमारती धोकादायक आहेत. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये 1 इमारत धोकादायक आहे. तर ह प्रभागात वॉर्ड क्रमांक 13 मध्ये 2 इमारती धोकादायक असल्याचं समोर आलंय. पती शाहरुख खान आणि मुले यांना असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. परंतु मी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता दूर ठेवून मी केवळ एक सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहते. वर्किंग वुमन असून इतरांसारखं सामान्य जीवन जगायला मला आवडतं असं मत गौरी खान यांनी व्यक्त केलंय. निमित्त होतं ग्रॅव्हिटीज फाउंडेशनच्या ग्रॅव्हिटीज रत्न या कॉफी टेबल बुकच्या अनावर सोहळ्याचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या देखील उपस्थित होत्या. सामाजिक कार्याबरोबरच आपल्या आवडीनिवडी आणि आपले छंद जोपासायला पाहिजे असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं आहे. यावेळी ग्रॅव्हिटीज फाउंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे, आमदार माधुरी मिसाळ, डॉपर विज ग्रॅड सुलज्जा फिरोदिया मोटवानी, क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष आणि संघटना यांनी एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीची स्थापना केली आहे. या महोत्सव समितीकडून अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून कृतज्ञता पुरस्काराचं आयोजन करण्यात आलंय. या समितीमार्फत पुढील वर्षभर अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. परिसंवाद, चर्चासत्र, अण्णाभाऊ साठे गौरव साहित्य संमेलन, शोभायात्रा, चित्रपट महोत्सव असे अनेक कार्यक्रम असणार आहेत. हा कार्यक्रम 18 जुलैला एस एम जोशी सभागृहात होणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक राहुल डंबाळे यांनी दिली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जयंतीचं यंदाचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे पुणे शहरातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती गठीत करण्यात आलेली असून या समितीमार्फत पुढील वर्षभर भरगच्च कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये विभागीय साहित्य संमेलन असेल, चर्चासत्र असतील, परिसंवाद असतील. त्याच पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे, ज्याची सुरुवात गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी पुणे येथील एस एम जोशी सभागृहामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य या विषयावर व्याख्यान, तसेच अण्णाभाऊ साठे महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार आहे. इंद्रायणी भाताचं माहेरघर म्हणजे पुण्यातील मावळ. इथे जून अखेर पावसाने कृपादृष्टी दाखवल्यानंतर सुखावलेला शेतकरी भात लागवडीत गुंतलाय. हे पाहून राज्यमंत्री संजय उर्फ बाळा बेगडे यांना राहुलच नाही, ते थेट खाचरांमध्ये उतरले आणि त्यांनीही भाताची लागवड केली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भेगडेने या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. मंत्री झाल्यानंतर स्वतःच्याच मतदारसंघात आज त्यांचा दौरा होता. तेव्हा ओझरडे गावात त्यांनी मंत्रिपदाचे जोडे बाजूला ठेवत भात शेतीच्या लागवडीचा आनंद घेतलाय. नुकतंच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यात भेगडे यांची वर्णी लागली आहे. त्यानंतर ज्या मतदारांनी आमदार केलं त्यांचे आभार मानण्यासाठी ते मतदारसंघाचा दौरा करतायत. मावळा शेतकऱ्यांचं मुख्य पीक हे भात आहे. गेल्या 4 दिवसात मोठा पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी भात लागवडीची घाई केली. नवनिर्वाचित राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळातील विविध गावांना भेटी दिल्या तेव्हा त्यांनी भाताची लागवड केली. मावळ तालुक्यात गाव भेटीच्या निमित्ताने जात असताना माझा मावळ तालुक्यातला शेतकरी शेतामध्ये त्या ठिकाणी आपल्या भात लावणीचा कार्यक्रम करत आहे आणि त्या ठिकाणी ओझरडे गावात गेलो असता शेतकरी भाताची लावणी करत होते. त्यांनी त्या ठिकाणी माझं स्वागत केलं. मला त्या ठिकाणी हात केल्यानंतर मला देखील शेतकरी असल्यामुळं त्यांच्याबरोबर शेतामध्ये जाऊन भात लावण्याची संधी मिळाली. राज्यामध्ये सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर चांगला पाऊस झाला आहे आणि आमचा शेतकरी सुखी झालेला आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटाच्या जवळ असलेल्या पिंपरी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या खोलदरीजवळ वॅगनॉर कार गाडीमध्ये 2 जळालेले मृतदेह सापडलेत. पोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 90% जळालेले ती मृतदेह असून विजय आवा सळुंकी वय 35, मुक्कामपोस्ट बांदा जिल्हा सिंधुदुर्ग, विकास विलास गोसावी वय वर्ष 32, मुक्कामपोस्ट निपणी जिल्हा कोल्हापूर या मृतांची नावे आहेत. हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता यावेळी पोलिसांनी वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांची हरवली असल्याची तक्रार माणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने कात्रज येथे चालवण्यात येणारे सर्पोद्यान आणि वन्यप्राणी अनाथालयाच्या देखभालीसाठी वर्षाला सुमारे 1,44,53,000 खर्च येतो. यापैकी 50% खर्च हे काम करणारी भारतीय सर्पविज्ञान संस्थेच्या वतीने विविध देणग्या आणि अनुदानामधून करण्यात येतो. उर्वरित 50% खर्च महापालिकेकडनं देणं अपेक्षित असताना गेल्या एका वर्षापासून महापालिकेच्या हिश्याचे 78,89,162 रुपये संबंधित संस्थेला देण्यास टाळाटाळ सुरू आहे. परंतु गुरुवारी याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव केवळ कार्यपत्रिकेवर न घेतल्याने मंजूर झाला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. पुलवामा बालाकोट हल्ले झाले नसते तर भाजपला 200 अधिक जागा मिळाल्या नसत्या. भाजपविरोधी प्रचार करण्यात राजकीय पक्ष कमी पडले असून राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावेळी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर व्हावा अशी प्रतिक्रिया माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी जनता दल महाराष्ट्र कार्यकर्ता राज्यस्तरीय परिषदेत त्यांनी व्यक्त केलाय. आपल्या देशात खरं बोलणं हा गुन्हा ठरतो, परंतु चुकीच्या गोष्टींविरोधात बोललंच पाहिजे. धार्मिक सलोख्यासाठी अनेक संघटना रस्त्यावर येऊन काम करत असतात, समाजात जागृती घडवत असतात. धर्माच्या नावावर वाढणाऱ्या बाणगुळांनी आपला मेंदू सडवलाय. तसेच दलितांसाठी 100% आरक्षण मागणारा माणूस दुर्दैवाने दलितांना माहीत नाही. विवेकानंद, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, संत तुकाराम यांनी कायम बहुजनांची बाजू मांडली आहे. आंदोलनं व्यापक होतात हे मी आंबेडकरवाद्यांना सांगू इच्छितो. संत हे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी समाजातील समानतेसाठी लढा दिला असं मत माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी व्यक्त केलंय. आज देशाची जी गंभीर परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी सर्व त्याग करून ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत आपण देशात बघितल्या, देशामधली भांडवलशाही, ब्राह्मणवादी व्यवस्था, त्यातून आम्हाला ज्या पैशाची सवय लागली, पक्ष वाढवायचं आता पैसे पाहिजे वगैरे वाटलं, ते आता सगळं आपण बंद केलं पाहिजे. आज आमची सगळी देशाची संपत्ती कवडीमोल भावाने विकली जाते. BSNL ज्याची बाजारात किंमत 3,00,000 कोटी आहे, ते आज 900 कोटीला विकलं जात आहे. सगळे सार्वजनिक उद्योग विकले जात आहेत. आणि तुमचं लक्ष कुठे आहे? तिकडे मॉब लिंचिंग, घरवापसी, धर्मांधता. मोदी जे बोलतात ते ढोंग असतं. ते काय म्हणतात की ढगाला ढग असल्यामुळे पाकिस्तानला आपली विमानं दिसणार नाही, त्यांना माहिती आहे. परंतु ते खोटं बोलून तुमचं लक्ष विचलित करतात आणि देशाला जेवढं काही बर्बाद करता येईल ते दुसऱ्या बाजूने करत असतात. त्यांनी 5 वर्ष काही केले नाही, शेवटी फक्त पुलवामा तुमच्या पुढे आणलं. खरं म्हणजे पुलवामाच्या प्रश्नावर दुसरा कोणी पंतप्रधान असतात त्या राजीनामा दिला असतात की आपल्या देशात घुसून अणुऊर्जेसारखा प्रकल्प, सॉरी रेडिएक्शन आलं आणि त्या आपल्या मिलिटरीच्या लोकांना मारलं तर पाणी. त्यामुळे आपण पुलवामाच्या प्रश्नावर त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे होता, परंतु आम्ही सगळे गप्प आहोत. बँकांमध्ये भरणा करायला येणाऱ्या खातेदारांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडे रोकड असेल तेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये लक्ष देऊ नका, कारण रांगेत उभे राहून मोबाईलमध्ये दंग असलेल्या अशाच एका खातेदाराला 1,30,000 चुना लागलाय. पाहूयात कशा प्रकारे. पुण्याच्या आळेफाटा येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत ही घटना घडली आहे. अवघ्या 45 सेकंदात झालेली ही चोरी CCTV देखील कैद झाली आहे.
बाळू पांडेकर हे खात्यात पैसे भरण्यासाठी गेले होते तेव्हा रांग मोठी असल्याने नंबर येईपर्यंत ते मोबाईलमध्ये दंग झाले. याचाच फायदा घेत त्यांच्या मागे उभे असणाऱ्या अज्ञाताने हातचलाकी केली आणि बाळू यांच्या हातातील पिशवीतून 1,30,000 रुपये घेऊन पोबारा केलाय. अवघ्या 45 सेकंदाचा हा प्रकार CCTV कैद झालाय. या CCTV आधारे आळेफाटा पोलीस त्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. पुणे जिल्ह्यातील बिबट्याचा वावर काही नवा नाहीये, पण हा वावर अनेकदा CCTV कैद होऊ लागलाय. यावेळी पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यात ही घटना समोर आली आहे. गुंजाळवाडी येथील संजय बेलवटे यांच्या घराच्या व्हरांड्यात हा बिबट्या आला होता. 4 जुलैच्या मध्यरात्री 12:30 सुमारासची ही घटना बेलवडे यांच्या CCTV कैद झाली आहे. सुदैवाने बिबट्याने यावेळी कोणावर देखील हल्ला केला नाही, पण गेल्या आठवड्यात 27 जूनला बेलवटे यांच्या घरासमोरील 2 शेळ्यांचा बिबट्याने जीव घेतला. तो हाच बिबट्या असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. बिबट्याचा वाढता संचार पाहता ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळेच या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सापळा रचलाय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतींचा सर्वे केल्यानंतर आढळल्या 57 इमारती धोकादायक. वर्किंग वुमन असून देखील मला इतरांसारखं सामान्य जीवन जगायला आवडतं, गौरी खान यांचं मत. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीची स्थापना, विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि राज्यमंत्री बाळा बेगडे यांनी शेतकऱ्यांसोबत केली भात लावणी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.